भारतीय जनता पार्टीच्या जासे 10 गाव विभागीय अध्यक्षपदी गोपीनाथ म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गोपीनाथ म्हात्रे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं व पुढील वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या. तसंच यावेळी गोपीनाथ म्हात्रे यांचा मुलगा मिहीर म्हात्रे हा बाहेर गावी शिक्षण घेण्यासाठी जाणार असल्याबद्दल त्याचंही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केलंय. यावेळी कामगार नेते सुरेश पाटील, भाजप गाव अध्यक्ष सुनील घरत, नीलकंठ घरत, अमृत ठाकूर, राजाराम म्हात्रे, गणेश घरत, चंद्रकांत पाटील, सुनील नाईक, महेश म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे, प्रवीण पाटील, कुंदन म्हात्रे, प्रलय म्हात्रे, उमेश घरत, तुषार म्हात्रे, प्रज्योत म्हात्रे, मिहीर म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. विभागीय निवड झालेली आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. हा विभाग जो आहे हा यापूर्वी मेघनाथ म्हात्रे हे अतिशय बुद्धीच्या कार्यकर्त्यांना व्यवस्थित सांभाळलेला आहे. अगदी प्रत्येक वेळेला अडीअडचणीला प्रत्येकाच्या तो धावत जाऊन पुन्हा तिथली अडीअडचण तालुक्यापर्यंत आणि पर्यंत पर्यंतपर्यंत पोचवून ते सोडवण्याचं अतिशय प्रामाणिकपणानं त्यांनी केलं आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात त्यांचा जो प्रयत्न असायचा त्याची आठवण ही कायमची राहिली आणि त्याच्याबरोबर एकनाथ म्हात्रेंच्या बरोबर भावाप्रमाणे अगदी वाढणार हा गोपीनाथ म्हात्रे त्यांचं आता त्या पदावर निवड झाली. मला खात्री आहे की या पदाला गोपीनाथ म्हात्रे यांनी न्याय देतील. त्याला सहकार्य करण्याकरता इथे हे जे कार्यकर्ते आले जसंही शिरला आणि आजूबाजूच्या भागातील सर्व हे मजबूत कार्यकर्ते आहेत. त्या सर्वांच्या सहकार्यांना त्याचं काम अतिशय उत्तम होईल याची मला खात्री वाटते. मी त्यांच्या कामाकरता मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि भावी काळात त्याच्या कामाची त्याला पावती मिळेल अशी भाजपला चांगलं सहकार्य होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.